सहकारी बँका त्याचबरोबर पतसंस्थांच्या वतीनं खातेदारांना कर्ज दिलं जातं मात्र घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरणं तारण मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणं तारण मालमत्ता ताब्यात देण्याऐवजी दीर्घ मुदतीची बेकायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया राबवावी लागते आणि सहजासहजी तारण मालमत्ता संस्थेच्या ताब्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणं अशी प्रवृत्ती सध्या बळावत चालली आहे बँकेकडून अथवा पतसंस्थांकडून घेतलेलं कर्ज एखाद्या सामान्य व्यक्तीच्या ठेवीमधूनच दिलेलं असतं मात्र सध्या घेतलेलं कर्ज प्रामाणिकपणे परतफेड करण्याऐवजी कर्ज कसे बुडवता येईल याचाच अधिक प्रयत्न होतोय त्यामुळे घेतलेलं कर्ज माफ करून देतो अशा बतावणी करून काही संघटनांची टोळकी तयार होत आहेत त्यामुळं सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या विविध मागण्यांसाठी पतसंरक्षण परिषदेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार शाहूपुरी तिसरी गल्ली इथल्या फेडरेशनच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली व्हिनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला थकबाकीच्या वसुलीसाठी कर्जदाराची स्थावर मालमत्ता ताब्यात घ्यावी लागते अशा वेळी सहकारी बँका पतसंस्था आणि वसुली अधिकाऱ्यांना प्रशासनामार्फत सहकार्य करावं कर्जदार जामीनदार आणि तिराहित व्यक्तीच्या हरकती जप्ती आदेशावर दाखल करून घेऊ नयेत जप्ती आदेशाप्रमाणे सात दिवसात नगर भूमापन आणि तलाठी यांनी नोंदी कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या मोर्चात कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील कार्याध्यक्ष अनिल पाटील बँक कर्मचारी आणि पतसंस्था कर्मचारी संघटनेचे समन्वयक अतुल दिघे प्रकाश जाधव सुनील मारवाडे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सहकारी बँका पतसंस्थांचे पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते